परंतु तरीसुद्धा परत परत जर आरोपी आम्हाला असं सांगितलं तर की आरोपी पकडले, आरोपी भिवंडीवरनं एक आरोपी आणला, एक पुण्यातला आणला, परंतु प्रत्यक्षामध्ये हे सगळं होऊनही परत मुलाला मेसेज यायला लागले. उलट त्यावेळेस 30 लाख होते, आता 50 लाख झाले, आणि अजूनही त्याच्यामधनं जे प्रकरण वाढत चाललं आहे. मग आता त्याच्यामध्ये नगरसेवक अविनाश बागवे असेल, नगरसेवक श्रीनाथ विमले असतील, माधुरीताई असतील, गोयल असेल, सगळ्या लोकांना एकच माणूस अशा प्रकारचे मेसेज करतो आहे आणि एकाच फॅमिलीला ट्रॅप करतो आहे. मग जी मुलगी त्याच्यामध्ये आहे की ज्या मुलीचं माझ्या मुलाबरोबर लग्न झालं असं दाखवलं होतं, वास्तविक पाहता मॅरेज सर्टिफिकेट ज्यावेळेस तयार करण्यात आलं त्यावेळेस माझा मुलगा 21 वर्षाचा पण नाही आहे, म्हणजे हे कदाचित त्यांना माहीत नसेल. त्यांनी ते मॅरेज सर्टिफिकेट ज्या डेटचं तयार केलं त्या डेटला त्याचा 21 वयसुद्धा पूर्ण नाही आहे. ते बोगस सगळे विषय होते, परंतु याच्यामधून जो त्रास होतो आहे, मानसिक त्रास प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होतो, कारण वारंवार घाणेरड्या स्वरूपातल्या धमक्या येतात की तुझ्या नावाची गोळी बंदुकीत भरून ठेवली आहे, त्यात तुझ्या कपाळात मारणार, तुझ्या डोक्यात मारणार, या सगळ्या गोष्टी मी मुलाला वारंवार सांगितल्या. रिस्ट्रिक्शन लावताना त्याला किती लावायचे, मग त्याच्यामधनं जर एखादे मुलगं जर डिप्रेसमध्ये गेलं तर काय करणार. वारंवार ह्या सगळ्या घटना होतात, आणि विशेषतः आता पुणे शहरातल्या टॉप 10 लोकांमध्ये या सगळ्या घटना व्हायला लागल्या. मग एवढं सगळं होत असताना 2 आरोपी जेलमध्ये आहेत, तरी पण हे कोण करते? कोण तर आहे ना. मला तर माझ्या मुलाच्या पेपरला आलेल्या बातम्या, त्या आरोपीला अटक केल्यानंतरनं त्या बातम्यांमध्ये सुद्धा त्याचेसुद्धा कटआउट्स कटिंग करून माझ्या मुलाला व्हॉट्सअपवरती टाकण्यात आले. शेवटी माझ्या मुलाचा शेवटचा मेसेज 18 मार्चचा आहे, 18 मार्चला त्याला शेवटचा मेसेज आला. शेवटी मी पोलीस स्टेशनमधनं मला सांगण्यात आलं की त्यांना ब्लॉक करा. मग आम्ही त्यांना ब्लॉक केले, मग त्याच्यापासून तेव्हापासून आजपर्यंत कुठले मेसेज आलेले नाही आहेत. परंतु प्रकार पुणे शहरामध्ये हा सगळा वाढत चालला आहे. जे काही IT विषयात नाही, ह्या अशा प्रकारे गुन्हे होतात, फार चुकीचं चाललं आहे. आणि ह्याच्यामधून जी फॅमिली आहे, जी मुलगी ह्याच्यामध्ये आहे, तिचा तिचे वडील, तिचा भाऊ, तिची ती गाडी, तिचे चाचा ते इम्तियाज चाचा म्हणून, या सगळ्यांना याच्यामधनं सफर व्हावं लागतं. कारण या सगळ्यांना भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला सुद्धा आणलं होतं, आणि उगाचच त्या फॅमिलीला त्रास द्यायच्या भावनेतून कोणतरी आमच्या खांद्याचा वापर करत आहे. आता पुणे शहरातल्या जे काही राजकारणी लोक आहेत यांना असं सांगितलं जातं की तुम्ही जाऊन ते इम्तियाज चाचाची माफी मागा, ते इम्तियाज चाचा के पैर पडो तभी तुमको हम छोडेंगे, म्हणजे जेणेकरून त्या इम्तियाज चाच्याला आम्ही लोकांनी कुणीतरी टार्गेट केलं पाहिजे. मग हा जो कुणी आहे ना, याला पोलिसांनी लवकरात लवकर अटक केली पाहिजे. सगळे तो अनेक नंबर बदलतो पर्यंत माझ्या मुलाला सगळे लोकेशन आम्हाला जो आला होता तो लोकेशन भिवंडीचा होता. भिवंडीमधनं एक आरोपी अटक केला होता, तो असं काय तो सांगतो माझ्यासमोर जे विषय झाले की तो स्वतः मॅरेज ब्युरोमध्ये त्यांनी नोंदणी केली होती, आणि त्या मॅरेज ब्युरोमध्ये नोंदणी करून त्याला याच्यामध्ये आत्तापर्यंत माझ्या मुलाच्या विषयामध्ये साधारण 20 ते 25 मोबाईल नंबर वापरले गेलेत. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या नंबरवरनं या सगळ्या कॉन्टॅक्ट्स होतात, आणि विशेषतः हे बाहेरचे नाही आहेत, सगळे महाराष्ट्रातले पुण्यातले आसपासचे मोबाईल नंबर येते. अगदी पोलीस त्यांच्या परीने तपास करतात ते, पण आरोपी एवढा शाकीन होते की तो सापडायला तयार नाही आहे. आणि आता तो अजून माझ्यापर्यंत आलं नाही. सकाळी मला DCP साहेबांचा फोन आला होता त्या विषयामध्ये, 2-4 मागच्या आठवड्यामध्ये जॉईंट CP साहेबांचा सुद्धा, कर्णिक साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलवलं होतं, माझं त्यांच्यासोबत सुद्धा बोलणं आलं. परंतु मला अजून मला फक्त एवढंच कळालं की अजून एक आरोपी ट्रेस आउट झाला आहे म्हणून त्याच्यामध्ये, की जो की तोच खरा असू शकतो. ओके.